नमस्कार, अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काल आपण सागर गोटे बघितले. मुलांना म्हणजे नातींना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि हल्ली करोनामुळे सगळेच लोक घरात आहेत, त्यामुळे गेम रोज काय काय खेळायचे तो सगळ्यांना प्रश्न पडला असेल, किंवा काय खेळावं, सगळ्या कुटुंबाला घेऊन कुठले कुठले खेळ खेळता येतील. आणि अशा वेळेला मला माझं बालपण आठवलं. आम्ही आमच्या लहानपणी, अर्थात माझ्या एकटीच्याच नव्हे, आपले अनेक व्ह्युअर्सना हे गेम्स बघून किंवा हे खेळ बघून त्यांचं बालपण आठवलं असेल. काय होतं, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होते, मोठमोठे वाडे होते, त्यामुळे सगळे सुट्ट्या लागल्या किंवा सगळे एकत्र जमले की नुसता घरामध्ये गोंधळ असायचा आणि सगळे मिळून वेगवेगळे खेळ खेळले जायचे. त्यातलाच काल सागरगोटे आपण बघितला. आज जो आपण बघणार आहोत तो हा पाटावरचा लुडो. काही भागामध्ये ह्याला चलसाट किंवा चौकाबारा असंही म्हणतात, पण आम्ही आपलं एक पाट घ्यायचं, चिंचोक्याचा खेळ खेळूया असं म्हणायचो आणि हा खेळ खेळायला सुरुवात करायचं. या खेळाला दोघं किंवा चौघं तिघं असले की बस, मग एकदा का खेळ रंगला की काही विचारू नका. चला, मग मी आता नातींना बोलवते आणि आपण हा गेम खेळायला सुरुवात करूयात. आजी, आज आपण कुठला खेळ खेळणार आहे? आज आपण हा पाटावरचा, म्हणजे तुमच्याच आजच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर आम्ही पूर्वी हा असा लुडो खेळायचो. याला चिंचोक्यांचा गेमसुद्धा म्हणायचं आहे किंवा चलसाठ असं सुद्धा म्हणायचं, बरं का? तर हा इतका छान गेम असतो, तर तो गेम आज आपण खेळणार आहोत. आजी, हे काय आहे गो? याला म्हणतात, हे जे आहे ना, हे आपण कसं खेळायचं ते मी याच्यावर तुम्ही यायच्या आधी आखून ठेवलं आहे. हां, हे असे पाच, म्हणजे आपण हा पाट घेतला आहे, या पाटावर या चार रेघा मारल्यात, 1, 2, 3 आणि 4, आणि तशाच इकडे पण 1, 2, 3 आणि 4. त्यामुळे काय झालं की 1, 2, 3, 4 आणि 5, 5 असे आणि 1, 2, 3, 4, 5 असे 5 स्क्वेअर मिळालेले आहेत, असे 5 आणि असे 5, बरोबर आहे, ओळी मिळाल्यात. आता इकडे 2 सोडल्यानंतर 1 फुली, इकडे 2 सोडल्यानंतर 1 फुली, इकडे 2 सोडल्यावर 1 फुली आणि इकडे 2 सोडल्यावर 1 फुली आणि मध्ये 1 फुली आहे. हां, या फुलीला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? या फुलीला म्हणतात घर. काय म्हणतात? घर, करेक्ट. आता आपण हा खेळ खेळायला सुरुवात करूया. हे बघा, आपला नेहमीचा पाट असतो की नाही तसा पाट घेतला आहे आणि त्याला मी या 4 रेघा मारल्यात, 1, 2, 3 आणि 4 ह्या उभ्या आणि 1, 2, 3 आणि 4 ह्या आडव्या. त्यामुळे काय झालं माहिती का, आपल्याला 5, 10, 15, 20 आणि 25 असे स्क्वेअर मिळाले. आता हा गेम कोण कोण खेळतं? इथे एक बसतो, इथे एक बसू शकतो, 3 आणि इथे 4 असे ॲट अ टाईम एका वेळेला चौघंजणं खेळू शकतात. आणि ह्या ज्या फुल्या मारल्या आहेत की नाही, हे असतं प्रत्येकाचं घर आणि मधलं असतं हा असतो राजवाडा, किंवा हा महाल म्हणतात, किंवा मोठं घर म्हणतात, काही म्हणायचं, म्हणजे सगळ्यांनी ह्या राजवाड्यात गेलं की ते लोक जिंकले असा त्याचा अर्थ होतो. आता मी तुम्हाला सांगते की हा खेळ आपण कसा खेळायचा तो. आता हे बघा, याच्याकरता मी काय काय आणलं आहे, हे 4, आता आपण तिघी जणी आहेत की नाही म्हणून मग हे 4 आहेत, हे शेंगा आणले आहेत, नंतर ह्या गोट्या आणल्या आहेत. आणि पूर्वी काय होतं, आम्ही चिंचोक्या किंवा कवड्यांनी खेळायचो. चिंचोकी म्हणजे काय? चिंचोकी म्हणजे चिंच असते की नाही, म्हणजे टॅमरीन म्हणता तुम्ही त्याला, त्याचं जे बी असतं किंवा सीड असतं की नाही, त्याला असं बरोबर मध्ये फोडायचं आणि त्याचे 2 भाग करायचे, आणि त्या चिंचोक्यांनी पूर्वी आम्ही खेळायचो. कारण आता हे तुमचे जे असे हे आहेत की नाही, याला काय म्हणतात ग? हां, तसे काही आम्हाला पूर्वी नव्हते, त्यामुळे त्याच्याने किंवा कवड्याने खेळायचं. पण आज नेमकं काय झालं, आपल्याला चिंचोक्या काही घरात सापडल्या नाही, म्हणून आपण याला आम्ही फासा म्हणायचो मराठीत. काय म्हणायचो? फासा. हां, या फासाने आम्ही खेळायचो. चला, मग आता हे मांडूयात आपण. हे बघा, आता आपण मांडून घेतले की नाही. आर्या, तुझे हे 4, हां, सोंगट्या. जिया, तुझ्या या 4 आणि मी घेतल्या शेंगा. पूर्वी असंही काही आम्हाला मिळायचं नाही, मग आम्ही शेंगा घ्यायचो, दाणे घ्यायचो, चिंचोक्या घ्यायचो, खडे घ्यायचो, काय मिळेल ते घ्यायचो आणि आम्ही मग ते खेळायचो, बरोबर आहे. आता हा गेम कसा खेळायचा ते मी आधी तुम्हाला सांगते, बरं का? आता हा जो फासा असतो की नाही, हा असा घेऊन असा टाकायचा. समजा 3 पडले मला, तर 1, 2, 3. हां, 6 पडले, मग 1 हाच मी फिरवला पाहिजे असं नाही, मग मी हा फिरवणार, 1, 2, 3, 4, 5, 6. 6 पडले की आणखीन एक डाव, मग 2. इथे जर मी आले तर मला कुणी मारू शकत नाही, पण समजा आर्या मी इथे आहे, हं, आणि आर्याला समजा 2 पडले, बरोबर आहे, मग आर्या काय करणार माझं?
एक आणि दोन मी माझ्या सोंगटीला मारणार आणि मी परत माझ्या घरापाशी येणार आणि मार्या पुढे पुढे जाणार. मग ती कधी जियाच्या सोंगट्यांना मारू शकेल, कुणालाही मारू शकेल. आणि मग असं खेळत 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 मी इथपर्यंत आले. इथपर्यंत आल्यानंतर मग मी इथून जसे मला मिळतील तसे मी अशी अशी पुढे जाणार, इथून जाणार आणि इथून मी आत जाणार. आणि जेव्हा माझे हे चारही गोष्टी आत जातील तेव्हा मी जिंकले. असं प्रत्येकाला ज्याचं पहिल्यांदा आत जाईल तो जिंकला. कळलं? मी इथून आत जाणार ना. हे बघ, तुझ्या डाव्या हाताने तू इथून अशी आत जाणार आणि इथून येणार. आता आर्या कुठून जाणार? आर्या इथून अशी गोल फिरणार आणि मग ती इथून आत जाणार. मी अशी गोल फिरणार आणि मी या ॲरोमधनं आत जाणार. आलं लक्षात? या चौकोनात मी मारू नाही शकत. नाही, ह्या चौकोनात तुझी सोंगटी असेल आणि मी तिथे गेले की काही नाही, हे सेफ. हां, या इथे कोणी कुणाला मारू शकत नाही. कळला दोघींना खेळ? चला, समजला तुम्हाला खेळ कसा खेळायचा तो? खेळूयात आपण. आता पहिल्यांदा कुणाला जास्त मार्क हे मिळतात की नाही ते बघायचं. मला 5 मिळाले. आर्या तुला बघ किती मिळत आहेत. आर्याला 1 आणि जिया तुला 2. म्हणजे 5 ज्याला मिळतात तो आधी, मग 2 आणि मग 1. आलं लक्षात? हां. आता हे खेळताना सुद्धा आम्ही काय करायचं माहिती का? पहिला डाव देवाला, दुसरा डाव भूताला आणि मग त्याच्यानंतर आम्ही खेळायला सुरुवात करायचो. मला किती मिळाले आहेत? 3. मग माझी सोंगटी झाली 1, 2 आणि 3. ठीक आहे, माझ्यानंतर जिया तू. 6. वाव. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता जर तुला 1 मिळालं ना जिया, 6 मिळाल्यावर पुन्हा खेळायचं. 1 मिळालं तर तू माझ्या गोटीला मारशील. इथे नाही थांब, पुन्हा ठेव जवळ. 3. मग तुला ही तू हलवणार आहेस का इथली, ही हलवणार आहेस का इथली हलवणार आहेस बघ ठरव. हीच हलवतीस. बरं, 1, 2 आणि 3. आता आर्या तू. 3. खेळ आर्या. मग 1, 2, 3. आता मी न. 5, 1, 2, 3, 4, 5. अरे बापरे, मी मस्त सेव्ह झाले. जिया तू खेळ आता. 6. खेळ तू. 6 मिळाल्यावर पुन्हा खेळायचं. 3, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 1, 2, 3. दोन्ही तुझ्या एका ठिकाणी आल्या. 3. कुठला खेळतीस? हे घेतीस, हे पुढे घाल म्हणजे भरभर पुढे येशील. 1, 3. करेक्ट, इथे येईल तुझे. काय मस्त डाव रंगला आहे की नाही. अरे आता तुला 1 मिळालं ना हं की तू आत जाऊ शकतेस. आणि जिया तुला 1 आणि 2 मिळालं की तू आत जाऊ शकतेस. आणि मला मात्र 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मिळालं की मी आत जाणार. पण समजा त्यात जियाला 1 मिळाला की ती मला मारून टाकणार. मस्त डाव आहे की नाही, रंगात आला की नाही आपला डाव. आवडतोय की नाही? चलो जल्दी जल्दी. 1. अरे सॉरी 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 सॉरी, माझं काय बरं शेंगा. आ हा, मला 1 मिळालं, मी 1 आर्याचं मारलं. आता मग मारलं म्हणून पुन्हा मला डाव. 6. आता पुन्हा 1 मिळालं की नाही. पुन्हा 1 मिळाला असता तर मी आता 6 न माझे 1, 2, 3, 4, 5 इथे आले आणि 6 मी कुठून घेऊ बरं, ही घेते 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आहा, जियाचं पण मी मारलं. आर्या आता बघ किती वेळ झाला. आता तुला 1, 2 आणि 3 मिळाले की तू आत गेलीस की तुझे चारही सोंगटे आत गेल्या म्हणजे तू जिंकलीस. आणि जिया तुझे 2 गेलेत. आता तुझेसुद्धा किती बरं 1, 2, 3, 4, 5, 6 आले की तू जिंकलीस. मी मात्र अजून इथेच आहे. चलो 4. करेक्ट. 3, 1, 2, 3. वाव, आर्या जिंकली. व्हेरी गुड. आता आर्या तू नाही खेळायचं, आता जिया तू खेळ. चलो जिया, आपल्या दोघींमध्ये कॉम्पिटिशन आहे. 5 गेली की जिया पण आत. 1, 2, 3, 4 आणि 5. व्हेरी गुड. पुन्हा खेळ. आत गेलं की परत.
दोन, एक आणि दोन। काय मजा आली की नाही? पाहिलं, जवळजवळ तास दीड तास आम्ही हा खेळ खेळतो। मुली इतक्या छान खेळ रमल्या होत्या त्याच्यामध्ये। आर्या जिंकली, जिया पण जवळजवळ जिंकायला आली आहे। कसा वाटला मला तुम्हाला खेळ? किंवा तुम्ही पण आज दुपारपासूनच खेळ खेळायला सुरुवात करा। आणि हो, हे तर बैठे खेळ झाले, पण अंगणामध्ये खेळायचे किंवा बाहेर खेळायचे असे पण छोटे छोटे खेळ पण आहेत, खूप आहेत, की ज्याच्यामध्ये विकत काहीच आणावं लागत नाही असे खेळ, ते सुद्धा मला तुम्हाला दाखवायचे। पण त्याकरता तुम्ही मला अभिप्रायामध्ये तुम्हाला हे खेळ आवडले का, तुम्ही खेळले का हे नक्की मला कळवा। हे सगळे खेळ तुम्ही नक्की घरामध्ये खेळा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।